रामकृष्ण आरी मावली गृहूनमध्ये आपलं सरसे स्वागत शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे दहा वार आहे सोमवार दहा तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख ह्या तीन दिवसामध्ये खूप मोठा पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये जो पाऊस काल परवाशी दोन दिवस थोडासा थांबलेला था। होता तो आजपासून चालू होतो आहे आज उद्या आणि परवा दिवशी तर तीन दिवस महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पाऊस होणार आहे तर कुठं कुठं पाऊस होणार आहे ते आपण पाहूया पश्चिम महाराष्ट्र सोबत हा हा पाऊस कोकण खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि नागपूर या विभागामध्ये होणार आहे सोबत जर पाहिलं गेलं तर मंगळवारी अकरा तारखेला हा पाऊस कोकणपट्ट्यामध्ये जास्त होणार आहे कोकणपट्टा आणि खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाण जास्त आहे मराठवाडा विदर्भ आणि नागपूर या विभागामध्ये पण आहे हा पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पडणार आपण तेही सांग आपण त्याचा मागोवा घेऊ हो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर हे कोकणपट्टा आहे खान्देशामध्ये बघा नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मराठवाड्यामध्ये पण आहे बघा की औरंगाबाद माफ करा छत्रपती संभाजीनगर जळगाव परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर उस्मानाबाद विदर्भामध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि नागपूर विभागामध्ये भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया ह्या ठिकाणी पाऊस होणार आहे बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तीन दिवस पाऊस होणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं आणि त्यानुसार आपल्या शेतीची कामं करावी जे काही पीक काढणीला आलेलं आहे ते काढणीला आलेलं पीक लगेचच बाहेर काढून किंवा सोयाबीन वगैरे असं तर ते झाकून ठेवायची झाकून ठेवा सगळ्यात जास्त पाऊस बघा आजच चालू होतो आहे दुपारी साधारणतः दोन वाजल्यापासून पाऊस चालू होतोय बघा हे सर्व शेतकऱ्यांना माहीत असावं दोन वाजल्यापासून आज पाऊस चालू होईल कोकणपट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस चालवणार आहे बघा सोबत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली याचा ह्या भागाचा जो पश्चिम भाग आहे ह्या पश्चिम भागामध्ये भागा खूप मोठा पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो आपण सांगितलेले अपडेट तुम्हाला कसे वाटले कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि यापुढचे जे अपडेट आहेत ते कसे येतील की दररोजच्या दररोज येतील कुठल्या भागामध्ये पाऊस पडेल हे सांगितलं आता आत्ता पूर्ण महाराष्ट्रात सांगितले गेलेलं आहे जर तुम्हाला तुमच्या गावचे अपडेट पाहिजे असतील तर तुमच्या गावाचं नाव सोबत तुमचा तालुका आणि जिल्हा हेही उल्लेख करा म्हणजे तुम्हाला ते सांगता येईल नाही तर काय होते की फक्त तालुक्याचं नाव करते पण दोनशे छत्तीस तालुके आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते दोनशे छत्तीस तालुक्यामध्ये मा सांगणं जरा कठीण पडते तालुक्याबरोबर जिल्हाही तुम्ही सांगत जावा तुमचा म्हणजे तुम्हाला ते ते त्याचे अपडेट दिले जातील परत भेटूया आपण पुढच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी